शिवे सर्वार्थ साधिके शरण्य त्रयंबेके गौरी नारायणी नमोस्तुते। हाय मित्रांनो, मी तुमची मैत्रीण मृणाल। माझ्या गोष्टी बघताय ना, बघतच रहा, चुकवू नका। माझ्या गोष्टींना तुम्ही दिलेला छान प्रतिसादाबद्दल धन्यवाद। मी आज तुमच्यासाठी एक छानशी गोष्ट घेऊन आली आहे। गोष्टीचं नाव आहे संगतीचा परिणाम। तर काय असतं मित्रांनो, एक घनदाट जंगल असतं। एक घनदाट जंगल होते। त्या जंगलात एका झाडावर पोपटाचे एक घरटे होते। त्यात पोपट, पोपटीन आणि त्यांचे दोन पिल्ले राहत होती। पोपटाच्या पिल्लांना अजून उडता येत नव्हते। पोपट आणि पोपटीन जेव्हा चारा टिपण्यासाठी बाहेर जात, तेव्हा ती त्या पिल्लांसाठी सुद्धा चारा घेऊन येत। एके दिवशी एक पारधी त्या जंगलात आला आणि त्या झाडाखाली थांबला। तो पक्षी शोधत होता। त्याने वर पाहिले तेव्हा त्याला घरट्यात पोपटाचे पिल्ले दिसले। पारधी झाडावर चढला आणि त्याने त्या दोन्ही पिल्लांना पकडले। पोपटाच्या पिल्लांना घेऊन पारधी आपल्या घराकडे निघाला। वाटेत एका साधूची झोपडी होती। साधू अंगणातच आपल्या आसनावर बसला होता। पारध्याने त्याला नमस्कार केला। साधू म्हणाला, कल्याण होवो। पारध्याने पोपटाचे एक पिल्लू त्या साधूला भेट म्हणून दिले। तो साधू देवाचे भजन करताना, माळा जपत असताना आणि येणाऱ्या अतिथींचे स्वागत करताना अधूनमधून कल्याण होवो, सुखी रहा असे म्हणत असत। पोपटाचे पिल्लू हे सर्व पाहत ऐकत असे आणि त्याचे अनुकरण करत असे। पोपटाच्या दुसऱ्या पिल्लाला पारधी आपल्या घरी घेऊन गेला। पारधी घरामध्ये आपल्या बायकोशी आणि मुलांशी नेहमी पक्ष्यांविषयी बोलत असे। त्याच्या बोलण्यात पक्ष्यांना पकडणे आणि विकणे या गोष्टी वारंवार येत असत। पहा, त्या फांदीवर कोकिळा बसली आहे, तिला पकडा, ही चांगली शिकार आहे, नेम चुकवू नकोस, इत्यादी इत्यादी। पोपटाचे पिल्लू हे सर्व ऐकत असे आणि त्याचे अनुकरण करत असे। एके दिवशी एक राजा आपल्या सैनिकांबरोबर जंगलात शिकारीसाठी जात होता। तो त्या पारध्याच्या झोपडीजवळून जात असताना पोपटाच्या पिल्लाने बोलायला सुरुवात केली। पकडा याला, चांगली शिकार आहे, नेम चुकवू नकोस। पोपटाचे हे बोलणे ऐकून राजाला आश्चर्य वाटले। राजा तिथेच थबकला। राजाचे सैनिक झोपडीत जाऊन पारध्याला पकडून बाहेर घेऊन आले। राजा त्याला ओरडला, अरे तू पोपटाला हे काय शिकवले आहेस, राजाला असं कधी म्हणतात का? हे बघ, आज तुला सोडून देतोय, पण परत असं होऊ नये याची खबरदारी घे। त्यानंतर राजाची स्वारी पुढे गेली। ते सर्वजण साधूच्या झोपडीजवळ पोचले। तेव्हा तेथील पोपटाचे पिल्लू म्हणाले, कल्याण होवो, सुखी रहा। राजा त्या पोपटाकडे पाहतच राहिला। पोपटाचे पिल्लू म्हणाले, देव तुमचं भलं करो। राजा विचार करू लागला, हा एक साधूचा पोपट आहे आणि दुसऱ्या त्या पारध्याचा, दोघांच्या बोलण्यामध्ये किती अंतर आहे। संगतीचा परिणाम म्हणतात तो हाच। बालमित्रांनो, तर आजच्या गोष्टीचं तात्पर्य आहे, संगतीमुळे गुण दोष प्राप्त होतात, त्यामुळे आपण चांगल्या माणसांशीच संगत करावी। कशी वाटली गोष्ट, आवडली ना? आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा।
भेटूच।